नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। नवी मुंबईतील ऐरोली येथे न्यू होरायझन पब्लिक स्कूलच्या पालकांनी आज शाळेविरोधात आंदोलन पुकारले। फी भरण्यासाठी पालकांवर टाकण्यात येत असलेला दबाव व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद करण्याची धमकी शाळा प्रशासन देत असल्याचा आरोप करत पालकांनी आज शाळेविरोधात आंदोलन केले। यावेळी पालकांनी शाळेविरोधात घोषणाबाजी करत शाळा प्रशासनाला धारेवर धरले। कोरोनामुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती कमजोर झाल्याने शाळा प्रशासनाने 25% फी आकारावी व पूर्ण शाळा सुरू झाल्यावर 100% फी भरण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली। न्यू होरायझन पब्लिक स्कूल ऐरोली फीजसाठी आमचं आंदोलन आहे। आज आम्ही फीज भरायला नाही बोलत आहे त्यांना, पण ते काहीतरी वर्कआउट तर करा कमीत कमी। आज सगळ्या पेरेंट्सना प्रॉब्लेम आहे। आम्ही लास्ट 14 इयर्सपासून ह्या स्कूलबरोबर असोसिएटेड आहोत, कधीच काही आम्ही प्रॉब्लेम केला नाही, काही नाही, आणि आज आम्हाला हे लोक डिफॉल्टर डिक्लेअर करतायत। मी NHP न्यू होरायझन स्कूलची पॅरेंट आहे आणि इकडे आम्ही आज सगळे जमलेलो आहेत, कारण की आमची मागणी आहे ज्या प्रकारे स्कूल आता चालू आहे, ऑनलाईन चालू आहे, डिजिटल पद्धतीने चालू आहे, स्कूल इन्फ्रास्ट्रक्चर यूज होत नाही आहे, स्कूलचं बरंच खर्च वाचत आहेत, आणि दुसरीकडे आम्ही पेरेंट्स आहोत, बऱ्याच लोकांचे जॉब गेलेले आहेत, बऱ्याच लोकांना सॅलरी मिळत नाही आहे किंवा सॅलरीमध्ये सॅलरी कट होऊन येते, तर स्कूलने आमचे प्रॉब्लेम्स कन्सिडर करावे। आम्ही नाही म्हणत नाही आहे की आम्ही फीज कम्प्लिटली पे नाही करणार, पण काहीतरी स्कूलने पेरेंट्ससमोर बसून पेरेंट्सशी डिस्कस करून त्यांच्याबरोबर काहीतरी रिस्ट्रक्चर करावी, फीजमध्ये डिस्काउंट द्यावा, एवढंच आमचं म्हणणं होतं। आणि स्कूल मॅनेजमेंट कोणत्याही पेरेंट्सशी बोलायला रेडी नाही आहेत, तर त्याच्यामुळेच आम्ही आज सगळे जमलेलो आहोत इकडे। सर, हे विरोध प्रदर्शन जे आहे, जे शाळेने ऑनलाईन क्लासेसच्या संदर्भात जे आमच्याकडून फीज जी हाईक केली आहे, फीजची जी मागणी करत आहेत, आणि आम्हाला त्यांनी डिफॉल्टर म्हणून घोषित केलं आहे की जर तुम्ही फीज नाही भरली तर आम्ही तुमच्या मुलांचे ऑनलाईन क्लासेस आम्ही बंद करू। आमची स्कूल मॅनेजमेंटला हीच मागणी आहे की ड्यू टू दिस पॅन्डेमिक सिच्युएशन आम्ही तुम्हाला ट्युशन फीच्या 25% फीज भरायला तयार आहोत, आणि ज्यावेळेस तुमची स्कूल फिजिकली स्टार्ट होईल वी आर रेडी टू पे 100%, कारण आता आमचे कोणतेही स्टुडंट्स कुठलीही लॅब युटिलाइज करत नाही आहे, कोणतेही कम्प्युटर्स युटिलाइज करत नाही, कोणतेही इन्फ्रास्ट्रक्चर युटिलाइज करत नाही आहे, आणि सर्वात मोठी गोष्ट बऱ्याच पॅरेंट्सचे जॉब गेलेले आहेत, बऱ्याच पॅरेंट्सचे उद्योगधंदे पूर्णपणे ठप्प झालेले आहेत। ह्यामुळे पॅरेंट्स ऑलरेडी मानसिक तणावात आहेत आणि हे जो फीजचा प्रेशर आहे तो त्यांना आणखीन मानसिक तणावात टाकत आहे। आणि आपल्या गव्हर्नमेंटची गाईडलाईन आहे की तुम्ही ह्या लॉकडाऊनमध्ये फीजबद्दल कुठल्याही पॅरेंट्सला फोर्स करू नये, तरी हे गव्हर्नमेंटचेही इन्स्ट्रक्शन फॉलो नाही करत आहेत आणि हे प्रत्येक वेळेस आम्हाला एक ईमेल थ्रेटनिंग ईमेल पाठवत आहेत। तर आम्ही हे जे शांततेपूर्ण आंदोलन जे आहे त्या संदर्भात करत आहे। तर शाळा प्रशासनाने आपली बाजू मांडताना पालकांना कुठल्याही प्रकारची धमकी दिली जात नसून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण देखील थांबवले जाणार नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली। मेरा ये कहना है कि ऑनलाइन क्लासेस हमने किसी की बंद नहीं की है और ये ऑनलाइन क्लासेस हमने मार्च से शुरू की है। समर वेकेशन ऑलमोस्ट पूरा ही समर वेकेशन हमने बच्चों को पढ़ाया है, टीचर्स ने मेहनत की है, बहुत मेहनत है इसमें। ये एक दो दिन में नया एक टेक्नोलॉजी सीख के और दूसरे बच्चों को पढ़ाना, इट्स एन एफर्ट। सेकेंड थिंग इज़ स्टाफ का सैलरी है, ओवरहेड है, एक्सपेंसेस है, ह्यूज स्टाफ है। एक स्कूल को चलाने के लिए सिर्फ टीचर्स ही नहीं है, काफ़ी लोग रहते हैं। AMCs है, कंटीजेंसी है, लैब सपोर्ट है, मेंटेनेंस है, काफ़ी सारी चीज़ें ऐसी है जो हम बच्चों के फीस से ही लेते हैं। तो मेरा ये कहना है कि पेरेंट्स को काफ़ी टाइम दिया गया है फर्स्ट इंस्टॉलमेंट पे करने के लिए, और हमने कई सारी चीज़ें भी ऐसे कही हैं जहाँ पे वो आके स्कूल में पार्ट बाय पार्ट फी पे कर सकते हैं। इससे पहले भी हम पेरेंट्स से मिल चुके हैं, हमने अपना सिचुएशन उनको बताया है, और ऐसे समय में जहाँ पे सोशल डिस्टेंसिंग बहुत इम्पॉर्टेंट है, हम उनसे मिले हैं, उनसे बातें की है, उनसे हमारे प्रिंसिपल ने कहा भी है कि पार्ट बाय पार्ट आप दे सकते हैं, सैलरीज़ के बारे में बताया है। तो बच्चों के एजुकेशन हमने कहीं स्टॉप नहीं की है। 6 मंथ्स आप मार्च में फ़ीस पे किए जाते हैं, उसके बाद फर्स्ट इंस्टॉलमेंट अभी अगस्त है, तो काफ़ी टाइम दिया गया है पेरेंट्स को फ़ी पे करने के लिए। नहीं, मेल आप प्रोड्यूस कीजिए, हमने ऐसा कोई मेल किया ही नहीं है, हमने रिमाइंडर भेजा है। तो ये पेरेंट्स अगर हम
इंसिस्ट करते हैं, इट्स जस्ट अ प्रोटोकॉल जो हमने फॉलो किया है। तो ये उनका कहना है, इसके बारे में अभी मैं कुछ कह नहीं सकती, मैं ऐसे कुछ बता नहीं सकती, लेकिन ये है कि हमने बच्चों की एजुकेशन अभी भी किसी भी हालत में हमने रोके नहीं है। हमने मार्च में स्टार्ट किया था और अभी अगस्त आ गया, तो आप समझ ही सकते हैं क्या है। नवी मुंबई आवाज़ ब्यूरो रिपोर्ट।